इथून येत आहे, प्रसंग सांगतो आपल्याला. हा काय न्यायमूर्तीने लिहिलेला प्रसंग आहे. आपल्याला माहिती आहे की रशियामध्ये क्रांती झाली लेनिननं केली 1914 दरम्यानची. ती धरून त्याच्या मागच्या प्रयत्नातून रशियातल्या राज्यक्रांतीचे प्रयत्न नावाचं एक इंग्रजी पुस्तक लिहिलं गेलं, रशियन राज्यक्रांतीचे प्रयत्न. ते पुस्तक भारतात आलं 1916 दरम्यानची गोष्ट. ॲक्च्युअली तसे थकले होते, म्हणजे 14 आले आणि नंतरचं मी सांगतोय, न्यायमूर्ती लिहून ठेवतात. आणि ते पुस्तक हातात आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी ते 350 पानाचं पुस्तक फक्त 1.5 तासामध्ये वाचून पूर्ण केलं. न्यायमूर्ती लिहितात की मला असं वाटलं लोकमान्यांनी वरवर चाललं असेल म्हणून संस्कृत शब्द वापरायला जातात, शलाका परीक्षा म्हणतात, म्हणजे अशी काठी काडी घालायची आणि त्या श्लोकाचा अर्थ विचारायचा, तो आला तर सगळा ग्रंथ कळला. ही परीक्षा आहे संस्कृतमधली, शलाका परीक्षा. तसं लोकमान्य टिळकांना त्यांनी 2-3 शलाका परीक्षा, म्हणजे 2-3 मुद्दे कुठल्या पृष्ठावर आहेत असं विचारलं. आणि ते न्यायमूर्ती लिहितात लोकमान्यांनी अचूकपणे सांगितलं. विचार करायची मगाशी आहे की गणिती बुद्धीनं अत्रुटित होतं, अस्सल ज्याचं असतं त्याची गणिती बुद्धी असो नाही तर नसो, तो कालिदास असो नाही तर क्रांतीचे प्रयत्न असो, त्याच्या विवेचनाची एक पद्धत निर्माण होते आणि जाणकाराला त्या विवेचनातले मधले मुद्दे गाळून पुढे जाता येतं, कारण मधले मुद्दे तो आपल्या कल्पनेनं ताडू शकतो. जसे मराठीतले प्राध्यापक आपल्याला सांगतात की कवितेचा नवा नवा अर्थ का लागतो, दोन कवितेच्या कडव्यामध्ये काही लपलेलं असतं तो अर्थ आपण शोधू शकतो, वाचन योगानं तो अर्थ शोधता येतो असं लक्षात येईल. लोकमान्यांचं गणिताचं प्रेम, त्याच्यातून तो वाचन योग, आणि खरंच मी गणिताचा प्राध्यापक झालो असतो त्यांनी म्हणणं हे किती महत्त्वाचं आहे हे सहजपणे आपल्या लक्षात येईल. आणखीन एक प्रसंग सांगतो आणि दुसऱ्या विषयाकडे जातो. गणिताचा अभ्यास करताना लोकमान्यांना काय आवडत होतं, तर गणित ज्याचा पाया आहे असं खगोलशास्त्र आवडत होतं. त्यातून त्यांचे काही शोध आहेत, ज्योतिर्विद्या, ज्योतिषविद्या, ज्योतिषशास्त्र. ज्योतिष म्हणजे बरं वाईट सांगणारं नव्हे, ज्योतिही नक्षत्र, त्यांची गती, त्यांची स्थिती यांचं शास्त्र हे ध्यानात येते आपल्या. हे ध्यानात घेतलं तर ते आवडत होतं, खगोलशास्त्र आवडत होतं. इंटिग्रल कॅल्क्युलस नावाचा एक भाग आहे, तो जाणकाराच्या लक्षामध्ये येतो, गणिती माणसा लक्षामध्ये येतो. लोकमान्य शेवटच्या आजारामध्ये होते, शेवटी सरदारगृहात त्यांचं निधन झालं. आधीच्या एका वर्षात जेव्हा नाही म्हटलं तर ते थकले होते, 19-20 तेव्हा असेच ते रुग्णशयेवर म्हटलं तरी चालेल, मुंबईला होते, सरदारगृह त्यांचं आवडतं होतं, तिथं होते. आणि वेळ जात नव्हता म्हणून विचार करत पडले होते, तेव्हा त्यांनी चटकन त्या कालखंडामधल्या एका मोठ्या माणसाला बोलावून घेतलं. ती व्यक्ती गणिताचा अभ्यास करणाऱ्या माणसांचं नाव माहिती आहे, चंद्रात्रेय असं त्या व्यक्तीचं नाव आहे, प्राध्यापक चंद्रात्रेय. ही भारतामधली फार मोठी गणिती व्यक्ती आहे आणि मुख्यतः नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचं स्थान इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठं आहे असे ते चंद्रात्रेय ते त्यावेळी तरुण होते. हे नंतर मी सांगतोय, नंतरची त्यांची प्रगती आहे. आठवण लिहिल्यासारखी आहे, चंद्रात्रेयांनी लिहून ठेवली आहे की लोकमान्यांनी त्या अखेरच्या आजारामध्ये मला बोलावून घेतलं, चंद्रात्रेयांना, तरुण चंद्रात्रेयांना, आणि गप्पा मारता मारता म्हणाले की इंटिग्रल कॅल्क्युलस जे आहे ना त्याच्यामध्ये अमुक एका गणिताची मला एक नवी रीत सुचते, ती मी तुम्हाला सांगतो, ती माझी विचाराची दिशा बरोबर आहे का हे सांगा. कोण बोलतंय? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळविनच म्हणणारा, संपादकाचा एक पाय तुरुंगात असतो म्हणणारा, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का म्हणणारा, हे आमचे गुरुच नव्हेत असं म्हणणारा. इंटिग्रल कॅल्क्युलसमधली ही माझी रीत बरोबर आहे का मला सांगा. चंद्रात्रे पुढे लिहितात की ती जी त्यांनी रीत मला सांगितली ती रीत भारतामध्ये 1918 आहे, भारतामध्ये नुकत्याच येऊन पोचलेल्या एका नव्या पुस्तकामध्ये मी वाचलेली होती. मला प्रश्न पडला की लोकमान्यांना त्यांच्या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये त्या कालखंडात पुस्तकं जहाजातून यायची, तर अशी जी पुस्तकं येत होती ते पुस्तक वाचायला कधी मिळालं असेल, कारण हे बरोबर सांगतायत, तेच सांगतायत, नवी रीतच सांगतायत. म्हणून चंद्राते म्हणतात मी भीत विचारलं की तुम्ही आत्ता जी रीत सांगितली ती अमक्या दमक्या नव्या पुस्तकात आहे, ते पुस्तक आत्ताच आलेलं आहे भारतामध्ये, काही महिने झालेत, हे पुस्तक तुमच्या बघण्यात आलं का, जे तुम्ही सांगितलं ते त्या पुस्तकातलं आहे का.
लोकमान्य जे म्हणाले ते वाक्य आजच्या सगळ्याच परिस्थितीत लागू आहे. लोकमान्य म्हणालेत, नवी पुस्तकं आम्हाला वाचायला मिळतील एवढं आम्हा राजकारण्यांचं कुठलं भाग्य आहे. आता आजच्या राजकारण्यांचं काय भाग्य आहे ह्या वेगळाच विषय आहे, पण लोकमान्य मात्र म्हणत आहेत की एवढं कुठं आम्हा राजकारण्यांचं भाग्य आहे की नवं पुस्तक वाचायला मिळेल. लोकमान्य पुढं म्हणतात, चंद्रात्रे लिहितात की लोकमान्य म्हणाले पुस्तक नाही मी वाचलं, मी विचार करत पडलो तेव्हा ही मला नवी रीत सुचली, ती बरोबर आहे का, म्हणजे माझ्या विचाराची दिशा बरोबर आहे का, हे तुमच्यासारख्या जाणकाराकडून ताडून घ्यावं, तपासून घ्यावं, निर्दोष करून घ्यावं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. चंद्रात एकच वाक्य लिहितात, ह्या महान पुरुषाच्या बुद्धिमत्तेनं मी स्तिमित झालो.